राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या जळगाव येथे निवासस्थानी शनिवारी शिवसेनेचे महापौर जयश्री महाजन व भाजपाचे बंडखोर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिकेत विजय संपादन केल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेतली असून नवनिर्वाचित महापौर सौ जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय. यांनी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन शहराच्या विकासाबाबत चर्चा केली. जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पहिल्यांदाच आज शहरात दाखल झाले. या अनुषंगाने सायंकाळी नवनिर्वाचित महापौर सौ जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांची जळगावातील निवासस्थानी भेट घेतली. जळगाव महापालिकेतील भाजप सदस्यांचा 27 नगरसेवकांचा गट फुटला असून त्यांच्या मदतीनेच सौ जयश्री सुनील महाजन व कुलभूषण पाटील यांनी अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदी विजय संपादन केलाय. या पार्श्वभूमीवर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकनाथराव खडसे यांच्यासोबत शहराच्या विकासाबाबत चर्चा केली. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी आमदार गुरुमुख जगवानी, सुनील खळके, अशोकलाड वंजारी, सुनील माळी, अभिषेक पाटील, डॉक्टर अभिषेक ठाकूर यांची उपस्थिती होती. महानगरपालिकेमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची एकमुखी सत्ता होती आणि त्या सत्तेमध्ये ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या दिसत नाही. नागरिक नाराज, नगरसेवक नाराज आणि प्रामुख्यानं सार्वजनिक कामं बंद अवस्थेमध्ये आहे की अपूर्ण अवस्थेमध्ये. अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 27 नगरसेवक हे पार्टी सोडून स्वखुशीने त्या ठिकाणी बाहेर पडतात आणि त्यांना ही कल्पना असते, परिणामाची कल्पना आहे, साऱ्यांची कल्पना असताना सुद्धा ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक बाहेर पडतात तर भारतीय जनता पार्टीने चिंतन केलं पाहिजे की कुठे चुकतो आहोत. हे नेतृत्वाचं अपयश आहे. गिरीश भाऊ या ठिकाणी नेतृत्व करतात आणि त्यांनी या शहराला शब्द दिला होता विकासाच्या दृष्टीनं, परंतु त्यांची वागणूक, त्यांची वर्तणूक आणि त्यामध्ये सत्तेमध्ये 57 नगरसेवक आमच्याकडे, हा बहुमताचा एक प्रकारचा अहंभाव, गर्विष्ठपणा, त्यामुळे नगरसेवकांना तुच्छ लेखणं, कशा तरीचं बोलणं, याचा परिणाम असा झाला की हे नगरसेवक त्या भारतीय जनता पार्टीतनं बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. या ठिकाणी यांच्या समोर होतं की विकास झाला पाहिजे आणि आता सर्वांनी मिळून या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने वाटचाल करावी अशी माझी पण अपेक्षा आहे. या ठिकाणी माननीय उद्धवजींना मी शब्द दिला होता की शिवसेनेचा महापौर बसेल, त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन. तसा प्रयत्न झाला, शिवसेनेचा महापौर या ठिकाणी आता बसलेला आहे. पुढचा कारभार सारे एकत्र राहून करतील अशी माझी अपेक्षा आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.